सध्या जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगानं सुरू आहे. 45 वर्षांवरील व्यक्ती लसीकरण करून घेत आहेत. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर आणि त्यांची मुलगी कांचन घाणेकर यांनी देखील काल म्हणजेच 30 मार्च रोजी कोविशिल्ड ही लस घेतली. सोशल मीडियावरती त्यांचे हे लस टोचून घेतानाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहेत. सुलोचना दीदी आणि कांचन ताईंच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. अल्ट्रा मराठीतर्फे सुलोचना दीदी आणि कांचन घाणेकर यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी अगदी मनापासून शुभेच्छा. मंडळी, आपल्याला सुलोचना दीदींच्या भूमिका असलेले कोणते चित्रपट आत्तापर्यंत आवडलेले आहेत? त्यांच्यासंबंधी अशी कोणती खास आठवण आहे जी या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्याला शेअर करायची आहे? नक्की लिहा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये. तसंच सर्व मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका.